मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपलं जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्याला उन्हाळा ऋतू सुरू आहे आणि या उन्हाळ्याच्या तडाख्यामध्ये अनेक जणांना उन्हाळी लागणं अर्थातच लू लागणं ही समस्या उद्भवत असते. त्यावर रामबाण उपाय मी घेऊन आलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अत्यंत साधा उपाय आहे, सरळ सोपा उपाय आहे. आपले आजी आजोबा आपल्या जुन्या काळामध्ये प्रत्येक जण हा उपाय घरी बसल्या करत असायचा. परंतु आजकाल काय होतं की थोडासाही कोणताही प्रॉब्लेम आला की आपण पहिला दवाखाना गाठतो. पण मित्रांनो, काही उपाय घरगुती उपाय आपण करून पाहिले पाहिजे. आजी आजोबा हे नेहमी सांगत की असं केल्याने असं खाल्ल्यानं हा आजार बरा होतो, तो खाल्ल्यानं ते आजार बरा होतो. परंतु आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करतो. मित्रांनो, उन्हाळी लागणं अगदी काही क्षणामध्ये गायब होणार आहे. तुम्हाला जर उन्हाळी लागलेली आहे तर ती उन्हाळी अगदी काही क्षणामध्ये ती गायब होणार आहे. तुम्हाला फक्त हा उपाय करायचा आहे. तर मित्रांनो, हा उपाय काय जाणून घेऊया, त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. मित्रांनो, अजूनही तुम्ही जीवन विकास चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळं आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आमच्या टीमला नक्कीच प्रोत्साहन मिळत असतं, आनंद मिळत असतो. तर मित्रांनो, चला तर पाहूया हा उपाय काय आहे. यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, बघा आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात की मी गूळ घेतलेला आहे आणि पाणी घेतलेलं आहे. गूळ साधारणपणे जर तुम्ही सेंद्रिय घेतला तर अधिक इफेक्टिव्ह असेल, अधिक परिणामकारक असेल. जर सेंद्रिय मिळाला नाही तर आपण साधा गूळ घेतला तरी चालेल. हा गूळ आपल्या पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि जी लघवीचे जे त्रास आहेत ते गायब होण्यासाठी गूळ अत्यंत उपयुक्त ठरत असतो. म्हणून मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे तर हा जो गूळ आहे तो थोडा थोडा आपल्याला खायचा आहे, थोडा थोडा चावून आपल्याला खायचा आहे. आणि थोडा गूळ खाल्ल्यानंतर लगेचच आपल्याला एक घोट पाणी प्यायचंय. पुन्हा आपल्याला थोडा गूळ खायचा, एक घोट पाणी प्यायचं, असं गूळ खात खात पाणी प्यायचंय. मित्रांनो, जसं सहन होईल तसं आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे याला काही कोणतं लिमिट नाही की तुम्ही एवढाच गूळ खाल्ला पाहिजे, एवढंच पाणी पिलं पाहिजे. तुम्हाला सतत गूळ खायचं आहे, सतत पाणी प्यायचंय. तुमची जी उन्हाळी लागलेली जर असेल तर ती उन्हाळी लागलेली ॲटोमॅटिक थांबणार आहे काही मिनिटांमध्ये. मित्रांनो, हा उपाय तुम्ही लहान मुलांपासून तर अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत कोणीही करू शकतं. आणि खाण्याचं प्रमाण आहे तेही तुम्हाला काही सीमित ठेवायचं नाही आहे. तुम्ही जसा पचेल तसं गूळ आणि पाणी याचं कॉम्बिनेशन करत आपल्याला पोटामध्ये गूळ टाकायचं आहे. म्हणजे गुळामध्ये इतकी शक्ती असते, गूळ खरं तर शक्तिवर्धक असतो. परंतु मित्रांनो, आपल्या शरीरातलं पाण्याचं जे प्रमाण कमी झालेलं आहे ते पाण्याचं प्रमाण वाढवण्याचं काम गूळ आणि हे हा जो रेमेडी आहे ती करणार आहे. हा उपाय करा आणि उन्हाळीपासून कायमचे मुक्त राहा. मित्रांनो, ज्यांना असं वाटतं की उन्हाळी लागूच नये, उन्हामध्ये जास्त फिरू नका, पाण्याचं प्रमाण तुम्ही पिण्याचं प्रमाण आहे ते जास्त ठेवा. कारण पाणी आपल्या शरीरासाठी जास्त उपयुक्त आहे. आणि मित्रांनो, काय होतं की आपण उन्हामध्ये फिरतो आणि पाणी कमी पितो, घामाद्वारे हे पाणी निघून जातं. म्हणून मित्रांनो, पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये जास्त ठेवा आणि उन्हाळीपासून कायमचे मुक्त राहा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा लवकरच भेटणार आहोत नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.